शिवाय रेल्वे आणि बसचे मार्ग सुद्धा या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावरून पुढे जाऊ शकतं आणि या दरम्यान ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयाला 21 मे पर्यंत जोरदार पाऊस तसंच वादळी वाऱ्याचा मारा सहन करावा लागू शकतो अशी सुद्धा शक्यता वाटते. माध्यमातून या वादळाचा अंदाज आपण घेऊ शकतो किती तीव्र हे वादळ आहे आणि तसंच भारताच्या किनाऱ्याला ज्यावेळी हे वादळ धडकेल त्यावेळी ते 195 ते 200 किलोमीटर पुढे आपला प्रवास करेल अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय. तर हे वादळ नुकतंच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर धडकलेलं आहे पण ओडिशा आणि पश्चिम बंगाल सोबतच आता आसाम आणि मेघालय या राज्यांना सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. तसंच लाखो रहिवाशांना सुद्धा इतरत्र हलवण्यात आलेलं आहे आणि मच्छीमारांना सुद्धा धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या चक्रीवादळानं मोठं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली आहे. आणि आता बातमी आहे रेल्वे मंत्र्यांनी केलेल्या एका मोठ्या घोषणे.